भूमिका स्पष्ट म्हणण्यापेक्षा मी काल पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना भेटलो आणि माझं मत आणि माझ्या बाबतीतलं मी त्यांच्याशी चर्चा केली. मावळ मतदारसंघामध्ये मी खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि ही भूमिका मी माननीय पक्षप्रमुखांच्याकडे मांडली आणि त्याच्यावरती चर्चा होऊन येत्या 2-3 दिवसामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आपल्यासमोर मी घेईल. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षे काम करतोय. मी आदरणीय दादा किंवा आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांवरती कधीच नाराज नाही झालो आणि होणार पण नाही आणि स्थानिक नेतृत्वामध्ये देखील कुणावरती माझी नाराजी नाही आहे. आणि मला एक माझी इच्छा आहे कारण की पिंपरी मतदारसंघ हा मागसवर्गीय मतदारसंघ असल्यामुळे तर त्या ठिकाणी अजून 5 वर्ष त्या ठिकाणी तो रिझर्वेशन राहणार आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी पाहता तर मी 2014 पासून लोकसभेची तयारी करतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या मित्रपरिवाराची पण इच्छा आहे की बाबा आपण खासदारकीसाठी लढावं. तर त्या दृष्टिकोनातून मग हा निर्णय घेऊन आम्ही जर आपण इथं म्हणजे ह्यामध्ये बघितलं तर शिंदे साहेबांच्या गटाला इथली खासदारकी जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथं चान्स नसल्यामुळे मग उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा प्रयत्न. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही पक्ष प्रवेश करा आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय देऊ. 1-2-3 दिवसामध्ये माझ्या बाकीचे आमचे कार्यकर्ते आमचे मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून मग आम्ही निर्णय घेणार आहोत.